नुकतेच 21 जुलै रोजी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वैभव वाघमारे यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली. त्यांनी 24 जुलै रोजी अहेरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून येथील पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित होते. वैभव वाघमारे हे मूळचे पंढरपूरचे असून त्यांनी पर्यवेक्षक दिन कालावधी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथे पूर्ण केले. यावेळी त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच तहसीलदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना अमरावती जिल्ह्यातील धारणी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी त्यांनी केली आहे. मेळघाटात त्यांनी आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोहफुलांचा बँक नावाचा उपक्रम राबविला होता. मोहफुल बँक हा ड्रीम प्रोजेक्ट राबविला होता. याचा येथील आदिवासी बांधवांना मोठा फायदाही झाला. दरम्यान 24 जुलै रोजी कार्यभार हातात घेताच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. त्यांनी कार्यालयात भेट घेण्यासाठी गेलेल्यांना वेळ देऊन दिलखुलास चर्चा केली. पहिल्याच दिवशी त्यांनी कार्यालयात भरपूर वेळ देऊन रात्री 8 वाजेपर्यंत काम केले. हे विशेष धारणी हा सुद्धा आदिवासी बहुल इलाका आहे, गडचिरोली सुद्धा आदिवासी बहुल इलाका आहे, तर तिथं केलेल्या कामाचा खचितच मला इथे फायदा होईल. आणि धारणीमध्ये जे काय काम करता आलं मला अल्प कालावधीमध्ये, तिथल्या अनुभवामुळं तेच काम इथं कमी वेळामध्ये आपल्याला चांगल्या फास्ट पद्धतीने करतो. आश्रमशाळामध्ये दोन गोष्टीकडे प्रकल्प म्हणून आम्हाला लक्ष द्यायला आवडेल. एक, विद्यार्थ्यांची उपस्थिती, ती लक्षणीय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि शिक्षकांची शिकवण्याची गुणवत्ता, शिकवण्याची गुणवत्ता वाढली तर विद्यार्थ्याचं आकलन वाढेल आणि त्यांचा त्याच्या शैक्षणिक करिअरवर चांगल्या पद्धतीने परिणाम होईल.